राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, मात्र यामागची इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी चिन्हावरती कॉम्प्रोमाइज नाही असं म्हटलं होतं, मात्र ते चिन्ह भाजपचं कमळ नाही तर धनुष्यबाण होतं अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये. मनसेची महायुतीतली एंट्री कशी फिसकटली पाहूया टीव्ही 9 स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी. फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा, चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. बिनशर्त पाठिंबा ना राज्यसभा ना विधान परिषद, फक्त आणि फक्त मोदींसाठी महायुतीला मदत करण्याची भूमिका मनसे अध्यक्षांनी घेतली. त्याचवेळी मनसे महायुतीमध्ये का आली नाही तेही राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. मला आमच्या चिन्हावर लढा हे सांगितलं आणि तेच आपल्याला मान्य नव्हतं. रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असं राज ठाकरे म्हणाले. अर्थात हे चिन्ह कमळ नव्हतं तर धनुष्यबाण चिन्हाचा प्रस्ताव होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यामुळे मनसेचं महायुतीमध्ये येण्यापासून फिसकटलं असं कळतं. 19 मार्चला दिल्लीमध्ये अमित शहांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली. अमित शहांच्या बैठकीत लोकसभेच्या 2 जागा देण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांची आहे. महाराष्ट्रामधल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी बोला असं शहांनी राज ठाकरे यांना सांगितलं. त्यानुसार 21 मार्चला मुंबईतल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची 1.5 तास बैठक झाली. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंसमोर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं सूत्रांकडून कळतं. मात्र रेल्वे इंजिन शिवाय लढणार नाही यावर राज ठाकरे ठाम राहिले आणि अखेर महायुतीमध्ये न येता बाहेरून पाठिंबा जाहीर केला. मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा, हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. की रेल्वे इंजिन हे चिन्ह हे महाराष्ट्र सैनिकांच्या मेहनतीमुळे त्यांनी केलेल्या कष्टामुळे मिळालेलं चिन्ह आहे, आम्हाला कोणी आंदण दिलेलं चिन्ह नाही आहे. त्यामुळे या चिन्हावर लढण्यावर आम्ही ठाम होतो. पुढे गोष्ट गेली नाही, पुढे काही चर्चा झाली नाही त्याच्यावर, त्यामुळे बिनशर्त पाठिंबा आम्ही जाहीर केला. आपण कमळ आहे का, धनुष्यबाण आहे का, आमका आहे का, तमका आहे का, असं करून आमच्या महायुतीत ना विस्तुष्ट येऊ शकत की राज ठाकरे साहेब आमच्याकडे येत आहेत, त्या आधारे कोणाला राजकारण करायचं असेल तर ते यशस्वी अजिबात होणार नाही. आम्ही सारे पक्ष राज ठाकरे साहेबांसमवेत मनसेसमवेत एकत्रितपणे या देशाच्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, इथल्या मराठी माणसाच्या आणि इथल्या सर्वांगीण प्रगतीसाठी या ठिकाणी एकत्रित आहोत. चिन्हाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता असं राज ठाकरे यांनी म्हटलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजपची बाजू स्पष्ट केली. आम्ही राज ठाकरेंसमोर कमळ चिन्हाचा प्रस्ताव ठेवलाच नव्हता आणि तसं करणारही नाही असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंचं हेच वक्तव्य धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावाला पुष्टी देतं. कधीही कमळावरचा आग्रह नव्हता. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यांनी कधीही अशी भूमिका आम्ही मांडली नाही, तेही स्वीकारणार नाही, कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे असा कुठल्या अध्यक्षांनी त्यांना म्हणणं आहे की कमळावर लढा हे आमचे संस्कार नाही. आम्ही कधी असं कधी त्यांना त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीच मांडला नाही, तेही कधी मान्य करणार नाही. त्यांचं इंजिन चिन्ह आहे, जे भूमिका त्यांनी घेतलेली आहे. धनुष्यबाण चिन्हावर जर राज ठाकरे यांनी उमेदवार दिले असते तर मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असतं. ते राज ठाकरेंना मान्य होणार नव्हतं. शिंदेंच्या एकत्र येण्याच्या ऑफरचा खुलासा करतानाच राज ठाकरेंनी अजबच प्रतिक्रिया व्यक्त केली.
अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलत आहेत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं शी अर्थात चिन्हावरून फिसकटल्यावर महायुतीमध्ये मनसे आली नसली तरी राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून विरोधक मात्र तुटून पडली. काल आठवलं मला राज ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर, जब भी जी चाहे वही दुनिया बसा देते हैं लोग, एक चेहरे पे कहीं चेहरे लगा लेते हैं लोग. तर धाक दाखवल्यामुळे मनसेना पाठिंबा दिला का अशी टीका राऊतांनी केली. ज्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात मोदींनी घेतलंय घाबरवून दहशत निर्माण करून पाठिंबा द्यायला लावला ते फार गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. आणि आता त्याच्यामध्ये नवनिर्माण सेनेची भर पडलेली आहे, तर मोदीने यांच्या बाबतीत सुद्धा काय असा धाक धपटशा केला की काय, किंवा असं होऊ शकतं ना भारतीय जनता पक्षाकडून. त्यांचा स्वभाव आहे, त्यांचं ते कॅरेक्टर आहे. लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं. एकही जागाचं बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो म्हणायला ना खूप गट्स लागतात, खूप हिंमत लागते, खूप त्यागाची भावना लागते. महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो, देशाचा विचार करणारे माणूस करू शकतो. राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये घेतलेली भूमिका आणि आताची भूमिका यावरून सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. 2009 मध्ये मनसेना पहिल्यांदा स्वबळावर निवडणूक लढवली. 2014 मध्ये मोदींना पाठिंबा देत फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले. 2019 मध्ये लाव रेतो व्हिडिओ असं म्हणत मोदींना विरोध करत आघाडीच्या बाजूने प्रचार केला. आता 2024 मध्ये पुन्हा मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. आणि हा पाठिंबा ईडीमुळे दिला का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही केलाय. ते बहुतेक स्वतःच्या मनात सुद्धा कन्फ्युज होते, म्हणूनच मी काल त्यांच्या भाषणानंतर एक ट्विट देखील केलं होतं की कहना क्या चाहते हो, जे हिंदी पिक्चरमधला एक फेमस डायलॉग आहे. म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हेच लोकांना कळे ना कुठेतरी मला हे सगळं. आणि तो पण बिनशर्त पाठिंबा त्यांनी जो दिला त्याच्यावरनं असं वाटतंय की पुन्हा यांच्या मागे सुद्धा ईडीचं चक्र होतं, म्हणून यांनी तो बिनशर्त पाठिंबा दिला का असा प्रश्न देखील मनात येतो. तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला, नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं. त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी, कौन सी फाईल खोली आहे. वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया. स्वतःच राज ठाकरेंनी मनसे लोकसभा लढणार नाही हे स्पष्ट केलं आणि विधानसभेसाठी कामाला लागा अशा सूचनाही दिल्या. मात्र पाठिंबा दिल्याप्रमाणे राज ठाकरे प्रचार करतानाही दिसतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.